मी आंदोलनाच्या विषयाकडे येतो. आपल्याला कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्या त्या बांधवांना सगळ्याच कालच्या पण आणि दुमपाट्या मागच्या मागे श्रद्धांजली घ्यायची आणि त्यानंतर राष्ट्रगीत घ्यायचे. आपण 29 ऑगस्टला लढा सुरू केला. आवाज येतो सगळ्याला? आजपर्यंत तो लढा सुरू आहे. आपल्या एका बांधवांचं म्हणणं होतं आता ठोकाठोक होऊन द्या. शांततेच्या या शांततेच्या युद्धानं भावाव आपलं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. हे युद्ध रोखण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणाचाच नाही. हे आंदोलन आत्ताही शांततेत सुरू आहे. आर तुम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, कसं घेतलं तरी तुम्हाला काही अडचण नाही. शांततेच्या युद्धानंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा शब्द आहे माझा. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच बी माग आटणार नाही. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे कधीच जात नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानतो. मग माझ्या समाजाशी गद्दारी मी नाही करणार. मी शेतकऱ्याचा पोरग आहे. मी तुमच्या रक्ताचा माणूस आहे. मी एकदा शब्द दिला की बदलत. आमच्या पट्ट्यात माझ्याविषयी एक नाव पडलेलं आहे. यांनी का प्रशासनाला कागद दिला, यांनी कार्यक्रम लावलाच म्हणून समजायचं. कारण मला सवय नाही आहे द्यायची. पेपरला नाव येईपर्यंत द्यायची सवय नाही मला. मी देतच नाही. एकदा दिला की मागत लागतो. आता आरक्षणाचा दिला तुम्ही बघितला ना, कार्यक्रमच लावला टप्प्यात आला वाजिलाच सोडितच नाही. कारण इथं माझ्या मराठा समाजाच्या लेकरांचे मुद्दे पडायला लागले. माता मावल्या या आंदोलनात आता उभा राहिल्या. आपल्या आईबाबांना रात्रंदिवस कष्ट करायचे, आपले मुलं शिकवायचे. प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रात्रंदिवस केलेले काबाड कष्ट ते शिक्षणात घालायचे. कमी पडले तर व्याजानं काढायचे, पण मुलं शिकवायचे. आईबापांच्या डोळ्यात एकच स्वप्न, माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आले पाहिजे म्हणून रात्रंदिवस कष्ट करून लेकर शिकवले. पण इथं उलटच झालं. कष्ट केलेला पैसाही गेला, व्याजानं काढलेलं कर्जही डोक्यावर बसलं आणि मुलगा किंवा मुलगी अधिकारी नाही झाली. याचं मूळ कारण फक्त मराठा आरक्षण. तेच मिळवण्यासाठी आता राज्यातला मराठा एक झाला.